नमस्कार, मी दिनकर राऊत. SAO न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. सुरजई दरा वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे झळकणार मंगळावर. प्राध्यापक गोपीचंद चाटे सर यांचे चाटे स्कूल आपल्याला देत आहे करिअर फाउंडेशन प्रोग्राम द्वारे उत्तम शिक्षणाची व उज्ज्वल भविष्याची प्रेरणा, ज्यामध्ये अगदी सुरुवातीपासून शालेय अभ्यासक्रमासोबत विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. या प्रेरणेतून आपल्या पाल्यांना भविष्यातील मेडिकल आणि इंजिनिअरिंग सारख्या स्पर्धात्मक परीक्षांना यशस्वीरित्या सामोरे जाऊन आपले उत्तम करिअर घडविण्यास सहायता मिळेल. उत्तम दर्जाच्या शैक्षणिक तयारीकरिता आपल्या सेवे तत्पर आहोत. नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, इयत्ता 1 ते 5 CBS सेमी इंग्लिश साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. संपर्क चाटे स्कूल, समर्थ नगर, 6 कानडी रोड, KZ, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 9890946677, 9890303098. तर मग आजच कॅम्पला भेट द्या. के तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सुरजी दरा वस्ती येथील मुलांची नावे नासाच्या अवकाश यानातून मंगळ ग्रहावर झळकणार आहेत. त्यासाठी शाळेतील शिक्षक श्री किशोर भालेराव यांनी ऑनलाईन नोंदणी करून वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या पाऊलखुणा मंगळावर उमटणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नासा या जगविख्यात अवकाश संशोधन संस्थेचे मंगळ रोवर 2020 हे अंतरिक्ष यान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. अंतरिक्ष यानाबरोबर स्टेन्सिल चिपवर आपली नावे पाठवून दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडवण्याची ऐतिहासिक संधी नासाच्या वतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. नासाच्या पसाडेना कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुल्शन लॅबोरेटरीतील मायक्रो डिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या 1000व्या भागा एवढ्या रुंदीत नोंदवलेली नावे टेन्सिल केली जाणार आहेत. एक डेमी आकाराच्या चिपवर 1,000,000 नावे मावतील. या अंतर्गत सुरजी दरावस्ती येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नावे या उपक्रमासाठी नोंदवली आहेत. त्यासाठी आलेल्या बोर्डिंग पासचे वाटप शाळेत करण्यात येणार आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षक किशोर भालेराव यांचे अभिनंदन होत आहे. याबद्दल गट शिक्षण अधिकारी सुनील केंद्रे, श्रीराम चाटे, अण्णा कदम, गणेश नलवाडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.